आज मी बनवलेली आहे उंबरदोड्याची भाजी। उंबरदोड्या ह्या मुंबईत मिळत नाहीत, लवकर मिळत नाहीत, गावाकडे खूप मिळतात आणि गावाकडे एकदम आवडीने आणि मस्त भाजी बनवून याची खातात। तर माझे एक काका आहेत, त्यांनी मला ह्या उंबरदोड्या आणून दिल्या आणि मला बोलले, छाया उंबरदोड्याची भाजी बनव आणि छाया किचनला यूट्यूबला टाक आणि मला पण चव चाखायला दे। तर मी आज बनवलेली आहे उंबरदोड्याची भाजी। याची रेसिपी पूर्ण बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला उंबरदोड्याची भाजी बनवून दाखवणार आहे गावाकडच्या पद्धतीने। उंबरदोड्या ही एक फळभाजी आहे, पण कच्ची फळभाजी आहे, तर याची आपण भाजी बनवून खातात, गावाकडे खातात, तर ह्याची भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। ही भाजी मी स्वच्छ धुवून उकडायला लावणार आहे, दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। उंबरदोड्या हे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गॅसवर टोप ठेवला आहे। तर हे आपण आता नुसतं पाण्यामध्ये उकडवून घ्यायचं आहे, चांगले उकडून घ्यायचे आहेत। उंबरदोड्या उकडून झाल्या की ह्याची भाजी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। उंबरदोड्या आता शिजलेल्या आहेत, आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते उंबरदोड्याची भाजी कशी करायची आहे। उंबरदोड्यातलं पाणी मी चेंज केलेलं आहे, गरम पाणी काढून थंड पाणी टाकलेलं आहे। आता ह्या उंबरदोड्या तोडून घ्यायच्यात आपल्याला, हे बघा असं काढून घ्यायचं आणि ह्याचे असे तुकडे करायचेत आपल्याला। हे बघा असे मस्त शिजलेल्या आहेत ह्या उंबरदोड्या, असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। दाखवते परत तुम्हाला, बघा हे बघा असं फोडायच्या आणि असे तुकडे करायचे। तर अशा प्रकारे मी ह्याच्यात सगळे तुकडे करून घेते, मग आपल्याला ह्याची भाजी करायची आहे। हे बघा अशा प्रकारे सगळे उंबरदोड्या मी तोडून घेते। उंबरदोड्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा। आता उंबरदोड्याची भाजी बनवण्यासाठी गावाकडच्या पद्धतीने आपल्याला साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, लसूण चिरून घेतलेलं आहे आणि दोन जरा बारीक असे कांदे चिरून घेतलेले आहे। तेल, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर म्हणजे लाल चटणी। तर चला गावाकडच्या पद्धतीने उंबरदोड्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत, हे शेंगदाण्याचं मी कूट करून घेते। शेंगदाण्याचं मी असं कूट करून घेतलेलं आहे। तर चला आता आपण उंबरदोड्याची भाजी बनवायला घेऊया। कढई मी गरम करायला ठेवली होती, कढईमध्ये टाकूया आपण दोन चम्मच तेल। तेल चांगलं आपण गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, तेलामध्ये टाकूया आपण लसूण आणि लसूण मस्त असा आपण लाल करून घ्यायचा आहे। लसूण चांगला लाल झालेला आहे, आपण याच्यामध्ये टाकूया कांदा। कांदा चांगला आपण लाल करून घेऊया म्हणजे त्याचा सगळा कच्चा वास निघून जाईल। कांदा बघा चांगला लाल झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया, तेलातच टाकायची आहे पाव चम्मच हळद आणि तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या तिखटानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घ्या। मी टाकते दीड चम्मच लाल मिरची पावडर आणि आमच्या इथे गावाला ला मिरचीमध्ये जेव्हा मिरची दळतात पिसतात ना त्याच्यामध्ये मीठ टाकतात, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकणार आहे चवीनुसार। आता हे मसाला आपण तेलात फ्राय करून घेऊया। हा मसाला चांगला तेलात फ्राय झाला आहे बघा मस्त एकदम। आता आपण यात उंबरदोडे टाकूया, लाल चटणीचा ठसका यायला लागलाय पण पटकन टाकून घेऊया। आणि मसाल्यामध्ये चांगले हे उंबरदोडे आपल्याला नुसत्या फ्राय करायचे आहे, एक जीव आपण फ्राय करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट आणि 5 मिनिटं आपण अशी भाजी फ्राय करायची आहे तेलामध्ये।
म्हणजे सगळा मसाला, मीठ मसाला, शेंगदाणे चांगलं त्या भाजीला मुरेल म्हणून आपण फ्राय करायचं. 5 मिनिटं उंबरगळ्याची भाजी मी मस्त फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण याच्यात टाकूया कोथिंबीर आणि पूर्ण भाजी कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे खूप भारी चव लागते. 2 मिनिटं आपण फ्राय करूया. आपली ही झटपट अशी गावाकडची चव, गावाकडचा स्वाद, उंबरगळ्याची मस्त अशी भाजी तयार केलेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. उंबरगळ्याची भाजी तयार झालेली आहे, बघा खूपच भारी चवीला छान लागते. आणि फळभाजी आहे, आयुर्वेदिक आहे. तर मैत्रिणींनो, उंबरगळ्याची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्याबरोबर केलेली आहे मी ज्वारीची भाकरी. उंबरगळ्याची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.